नुस्का पाडु नुस्का स्ट्रेस वर्दी गड़िया जगने सदा के चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ रोज उठता ना बसता ना चालू कसरत ही जगता ना चला कट्टा टकुआ था सरा तिच्या आईबाबांच्या बाबतीत खूप खूपच खूपच सेन्सिटिव्ह, म्हणजे त्यांचा विषय जरी आला ना ती एकदम अशी अपसेट होती. आपली मैत्री आहे ना, तिचे आई वडील या जगात नाही. माई पण वाट बघत असेल. ऐकला, मी पण येऊ का सांगायला माईला, म्हणजे विचारायला, दोघं मिळून विचारू. नाही नको, मला असं वाटतं मी एकटीनच बोलायला हवं तिच्याशी. ओ माय माय, कोण आहे ही? हा माई, अरे कोण आहे ही? हा आम्ही तर सौमित्राकडे छोटी गोड पोरगी पाठवली होती, ही कोण ठकू बाई आली आहे? माय गो, साडी बिडी नेसून? हा काय आता असंच मिठी तू भरायचंय का? चला. बस बस ना, काय झालं बाळा, काही वाईट स्वप्न पडलं का? माई, खूप चांगलं स्वप्न पडलं मला. सगळं मनासारखं होतंय ग. असं का होतंय माई, काय करू आता? माई ग, सगळं चांगलंच होतंय की हिरोला हिरोईन मिळतीये, फक्त विलन नाहीये, एवढंच ना? बघ ना, काही थ्रिलच नाही उरलंय ग आयुष्यात. सगळं असं हॅपी हॅपी आहे. अगं, सगळं हॅपी हॅपी व्हायला खूप काळ जावा लागतो, खूप प्रयत्न करावे लागतात, मग सगळं होतं हॅपी हॅपी. आपोआप नाही होत. आता सांगशील का मला काय हॅपी हॅपी आहे सगळं ते? काय झालं, बोल ना. ते तू माझ्याकडे नको बघूस ग. अगं काय आता, तू तिकडे बघा. बर, हा सगळे असं म्हणले हा कि तुम्ही लग्न करा. काय? सौमित्र पण हेच म्हणला. आणि मग सगळे म्हणले कि तुम्ही किमान साखरपुडा तरी कराच. आणि मग मी म्हणले की हो.
अग छान आहे की मग म्हणजे तू शुअर आहेस ना? हो म्हणजे घाई होती असं नाही ना वाटत तुला? हो म्हणजे नाही खर तर. वा छान माई मी नाचू का ग? मला ना कळत नाहीये मी नाचू का आता? म्हणजे मला ना मला खर तर खूप रडायला येत आहे पण नाही मी नाही काम करते मी ना नाचते मी नाचते नाही. थांब थांब जरा तू जरा बस इथे मला तुझ्याशी बोलायचं आहे. बस ये बस बस माई तू आता काही ट्विस्ट देऊ नकोस आमच्या स्टोरीला. म्हणजे तुला सौमित्र खर तर आवडतच नव्हता वगैरे असं काही म्हणू नकोस. अगं काय बोलतेस तू, तो तर मला किती आवडतो, लाडका आहे माझा तो. त्याच्या घरातले सगळेच आवडतात मला, विघ्नेश सुद्धा आवडतो. चंद्रमोहन काका? अरे वा. दिल तो बच्चा है जी, दिल तो अच्छा है जी. ठीक आहे मग ठरलं मग साखरपुड्याला तू ग्रीन इरकल साडी नेस आणि किंवा तू पैठणी पण नेसू शकतेस आणि एखादा मी लाछा नेसीन. लाछा आणि त्याच्यावरती मला एखादी नथ लागेल. मैत्रेयी एवढी घाई कशाला, मोठा निर्णय आहे. मग मी घेऊन टाकलं ना. आणि तुलाही आवडतो सौमित्र आणि आजपर्यंतचे माझे सगळे निर्णय तूच घेतलेस ना. मग हा निर्णय आपण दोघी नाही घेऊ शकत का? बरोबर आहे, आजवर पण दोघींनीच निर्णय घेतले पण कसं असतं ना की आपण लहान असतो तेव्हा आपण खेळाचा सगळा पसारा करून ठेवतो, आईने हाक मारली की निघून जातो. पण आता आपण मोठे झालोत ना, सगळा पसारा आवरून मगच पुढचा खेळ खेळायला पाहिजे ना अस मला वाटत. म्हणजे त्यांना सांगायला पाहिजे असं वाटत मला. नाही मी कुणाला काहीही सांगणार नाहीये. मला अजिबात सांगायचं नाहीये कुणाला. माई माझ्यासाठी हा विषय संपलाय. संपला म्हणजे संपला. माई कुठे यार? आउच. इथे दुखते
उठा. हॅलो. हा हॅलो, उठलीस का? हा मी जरा वेळाने करतो मग फोन. नाही 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 ऐक, मला बोलायचं तुझ्याशी आत्ता, थोड्या वेळाने. नाही अगं, पेशंट आहेत समोर. तू क्लिनिकला गेलायस का? पेशंट का, मी चौकात तपासतो का. हां ठीक आहे ठीक आहे, मी आले लगेच. बाय. अगं हा कोर्स आपण कंप्लीट करू. सॉरी, तुम्ही कंटिन्यू करा, तुमचं झालं की मी बोलते. या आधीच्या तर आपण कंटिन्यू करू गोळ्या, प्लस मला टेस्ट केल्यानंतर मग परत एकदा फोन करा. हो सर, करतो. हां ठीक आहे, मग मला कळवा काय येतं आहे आणि मग गोळ्या संपल्या की आपण भेटूच एकदा. थँक्यू सर. वेलकम. तू व्हिडिओज का चेंज तरी करू नयेस, बिचारे कॉन्शियस झाले तुझ्यामुळे. तू आता कपड्यांवरून चेष्टा करणार आहेस का माझी? नाही म्हणजे मी काही सिरियस बोलूच नको. अगं मी जस्ट सांगितलं. मला काहीतरी सांगायचंय. हे ना आतापर्यंतच डेंजर स्वप्न आहे, म्हणजे ना इतकं विचित्र स्वप्न मला कधीच पडलेलं नाहीये. काय झालं? मी 10वीचा पेपर लिहित होते, मी शांतपणे माझा पेपर लिहित होते आणि अचानक बाहेर दाटून आलं. असं अंधार झाला, जोराचा वारा सुटला, विजा चमकायला लागल्या, आमच्या डेस्कवरचे पेपर असे उडून जायला लागले आणि आमच्या हॉलमधले जे लाईट्स होते ना ते असे असे फ्लक्चुएट व्हायला लागले, म्हणजे हॉरर फिल्म मध्ये होतात ना तसे. आणि त्या अंधारामध्ये एक मोठा प्राणी आमच्या क्लासमध्ये आला. सगळी मुलं ओरडत बाहेर निघून गेली, मलाही जायचं होतं पण मी इतकी घाबरले होते की मला उठताच येत नव्हतं. मी त्याच जागेवर बसून राहिले आणि त्या प्राण्याकडे बघितलं, त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मग तो असं धप 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 असा पळत पळत माझ्याकडे यायला लागला. मला ओरडायचं होतं पण मला ओरडता येत नव्हतं आणि मी त्या प्राण्याकडे नीट बघितलं तर माझ्या असं लक्षात आलं की त्याला चार हात होते आणि दोन डोकी होती. त्यातलं एक डोकं माझ्या आईचं होतं आणि दुसरं माझ्या बाबांचं. तो प्राणी माझ्या जवळजवळ येत होता, तो माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या हातातला पेपर असा हिसकावून घेतला. त्यामध्ये काय काय लिहिले असं त्यांनी वाचलं आणि त्याच्यावरून तो माझ्या अंगावर खेकसत होता. म्हणजे तो पिक्चर कुठला, तो मास्क मधल्या विलन सारखा तो माझ्या अंगावर ओरडत होता आणि मी घाबरले आणि मला असं वाटत होतं की माझ्या कानाचे पडदे आता फाटणार आहेत, म्हणून मी विड्यासारखी धावत सुटले. मग मी एका डोंगरावर गेले, त्या डोंगरावर मी पळत होते, तो प्राणी पण माझ्या मागे पळत होता आणि अचानक मी एका कड्यापाशी आले. तिथे मला जायला कुठेच जागा नव्हती म्हणून मी एक पाय मागे घेतला आणि मी दरीत कोसळले आणि मग मला अचानक जाग आली. मला असं स्वप्न का पडलं असेल सौमित्र? कुठला हॉरर सिनेमा पाहिला होता का? नाही, मी चॅपलिनचा सिटी लाईट्स पाहिला होता. तुला कसलं टेन्शन आलंय का, कसली भीती वाटते का? नाही. तुला साखरपुड्याचं टेन्शन आलंय का? नाही. तसं असेल तर सांग मला, म्हणजे काही हरकत नाही, आपण आईला सांगूयात. म्हणजे नको असेल आत्ता तर नको करायला, डिसिजन कम्प्लिटली आपल्या हातातच आहे. हे ते टेन्शन नाही आहे. मग तुला आलंय का टेन्शन साखरपुड्याचं? तुला पीएचडी साठी वेळ हवाय.
नाही, माझ्या आत्ता लक्षात आलं म्हणजे खरं तर तुला वेळ हवाय पण तू ते माझ्या नावावर खपवतोयस. तू माझ्या नावावर का बिल फाडतोस रे दरवेळी? तसं नाही, तसंच आहे तुला ना, मला दरवेळी कळत तुझ्या मनातलं म्हणजे तू ना डायरेक्ट. काय झालं, काय झालं मैत्री? माझं सकाळपासून कान दुखतोय. कान दुखतो बस, नको बघू जरा. नाही नाही नको नको नको. अगं मी चेक करतो फक्त बघू. अगं मी हात तरी लावलाय का अजून बघू. थोडं लाल वाटतोय का? तू काय खाजवलंस का रात्रीत काही झोपेत? काय प्रश्न विचारतोयस तू? मला कसं आठवेल? तुला आठवतं का झोपेतलं? तसं नाही, मी म्हणजे तुला ड्रॉप्स तर देतोच पण आपण, तो माझा मित्र आहे ऋषी, त्याला फोन लावतो. म्हणजे कसं आहे तो ENT वाला ना, तो पटकन तुला काहीतरी करून देईल औषध. आजच भेटू आपण त्याला. बिझी आहे तरी मेसेज टाकून ठेवतो त्याला. पण आपण आजच जाऊयात आणि काय ते औषध घेऊयात, काही होणार नाही. मीत, मला काहीही झालं ना तरी माझ तुझ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत खूप 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 प्रेम. नेहमी लक्षात ठेव मैत्री, तुला काहीही झालेलं नाहीये, मायनर प्रॉब्लेम आहे. हा बाय. My God. हॅलो मैना, बोल ना. हॅलो, ऐक ना रोकडे, माझं ना तुझ्याकडे एक अर्जंट काम आहे. बोल ना. मला मुंबईला जायचंय तर अर्जंटली गाडी अवेलेबल होऊ शकेल का? अरे यार, आता नेमका मी पण बाहेर आलो यार, आणि एक गाडी आत्ताच मुंबई एअरपोर्टला पाठवली मी, अर्धाच तास झाला. आधी बोलली असतीस ना, तुला पाठवलं असतो त्याच गाडीमध्ये. बरं ते सोड, जाऊ दे, मी बघतो, त्याला फोन करतो, कुठपर्यंत पोहोचला ते बघतो, मी काहीतरी मॅनेज करतो ना. नाही 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 रोकडे, नसेल होत मॅनेज तर ठीक आहे, मी काहीतरी करेन, मी बसने जाईन मुंबईला. अरे बस वर कुठं भरोसा ठेवते, मध्ये थांबली तर 20 मिनिटं गेली, कधी येते कधी येत नाही, नाही मिळाली तर काय करणार? मग काय, जाईन चालत मुंबईला. चालत. ए मैना, इथे धनराज बसलाय काय? धनराज असताना तू चालत जाणार? तू गाडीनीच जाणार,
जिथेस ना तिथे बस, खुर्ची टाक, पाणी पी, निवांत. मी 5 मिनिटात कॉल बॅक करतो तुला. नाही बस बिझनी अजिबात जायचं नाही. तू थांब थांब, मी करतो कॉल बॅक करतो. अरे हां, हॅलो दिन्या. नाही एक काम होतं, ते अर्जंट मुंबई ट्रिप मिळालेली आहे, घरचंच काम आहे, जरा अर्जंट आहे, गाडी पाहिजे होती. हॅलो बोल. हां तुला म्हणलं होतं ना गाडी मॅनेज करायची. तिथं बसलीस ना तिथं चहा घे, मस्त चहा पी, चहा होईपर्यंत गाडी दारात असणार तुझ्या. आईच्या गावात यार, रोकडे तू अनबिलिव्हेबल आहेस यार. थँक्स 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 लॉट. हे बघ, तू माझं काम केलंस ना, मी तुझी 100% सेटिंग लावून देणार, माझं प्रॉमिस आहे तुला. बस का, थँक्यू म्हणते का दोस्ती मध्ये? थँक्यू म्हणते का तू? थँक्यू थँक्यू म्हणू नको, फक्त ते आपलं सेटिंगचं बघ फक्त, बाकी काही नाही तेवढं आपलं तेवढं. रोकडू हा बोल ना, केवढा चांगला आहेस रे तू, किती गोड आहेस रे तू, आणि केवढं करतोस तू माझ्यासाठी. मी तुझ्यासाठी काहीच नाही करू शकत. या ए महिना, काय झालंय? ऑल ओके ना? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही. अरे पण तू ते सगळं सोड, पण तू हे सांगितलं नाही, तू मुंबईला काय चालली एवढ्या अर्जंट? काय झालंय का? हॅलो रोकड्या आत्ता नको ना प्लीज, मी नंतर सांगते कधीतरी. नाही नाही हरकत नाही, काहीच हरकत नाही, आरामात सांग. तुला वाटलं ना की तेव्हा सांग, फक्त ओके राहतो, सेफ जा, तो मॅन येईल आपला, तू काय टेन्शन घेऊ नको, काय लागलं तर फोन कर, रोकड्या आहेच आपला. ओके बाय, टेक केअर.